कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला आणि शांती खाम आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया जगातली पहिलं वाक्य दुसरं वाक्य या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती असेल तर ते ज्ञान जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट ज्ञान आणि जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ तीर्थ ज्ञान पुरावा एक पुरावा 9व्या अध्यायात आहे आणि एक पुरावा 17व्या अध्यायात आहे दोन तीर्थ आहे 9व्या अध्यायात एक तीर्थ आहे आणि 17व्या अध्यायात एक तीर्थ आहे 9व्या अध्यायातलं तीर्थ असं आहे जे ज्ञान गंगा पूर्ण नाहले ते जेवताही धावले जे ज्ञानाच्या गंगेत नाहले ते पवित्र आणि 17व्या अध्यायात असं तीर्थ आहे सकल तीर्थाची धुरे जी एका माता पित्रे म्हणजे ज्यांनी आई बापाची सेवा केली त्याने तीर्थाला जायचं नाही आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने तीर्थाला जायचं नाही ज्याच्याकडे ज्ञान आहे पण ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत एक बाह्य ज्ञान आहे एक अंतर्ज्ञान आहे त्याच्यात पुन्हा दोन प्रकार आहेत पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल पण समाधानी होणार नाही पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल समाधानी होणार नाही अध्यात्म ज्ञानाने सुखी जरी झाले नाही तरी समाधानी नक्की व्हाल याच्यात शंका नाही पुढे उलट फिरायचं तिथे जाता 2 मिनिट सुख आणि समाधान याच्यात फरक काय उत्तर पैशानं मिळतं ते सुख आणि भजनानं मिळतं ते समाधान गादी तुम्ही कोटी रुपयाची घ्याल झोप कुठून आणाल झोप यायला समाधान लागतं गादी आणायला पैसे लागतात काहींना झोपायच्या गोळ्या आहेत झोप काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला का समाधान नाही आता उलट फिरायचं तुम्ही करंट लावून देत फक्त पट्ट्याची मध्ये राहायचं आपण परत थोडं मागे जाऊ जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान ए जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान बोल जा ज्ञान आणि जगातलं सगळ्यात पवित्र गोष्ट ज्ञान 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 एक शब्द सांगतो बोलत जाता ज्ञान देव देव ज्ञान
उलट भेद बर का, ज्ञान देव, ज्ञान असल्यावर देव आहे आणि देव असल्यावर ज्ञान आहे, मग आपण देव का नाही? ज्ञान नाही, किती सरळ उत्तर आहे, तुम्ही मी देव का नाही? ज्ञान नाही. आता उलट फिरा, ज्ञान आल्यावर आपण काय होऊ? देव. मग देव व्हायचं असेल तर आपल्याला कमवावं लागेल ते ज्ञान, पण ते ज्ञान कमवताना बाह्य नको आहे, अंतर पाहिजे. आणि अंतर ज्ञान येण्यासाठी तीन मुद्दे सांगतो. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. एक, पुस्तकी ज्ञानाने समाज बांधेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. आणि तिसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल, पण अध्यात्म ज्ञानाने तुम्ही वैकुंठाला जाल. फायनल. माता पहिला शब्द भूल झालाय, ज्ञान देव, दळमळीत नाही व्हायचं. ज्ञान देव, आता सुरुवात झाली. ज्ञान देव, देव ज्ञान, पण एक घोटाळा आहे. ज्ञान तुम्हाला मिळेलही पण टिकलं पाहिजे. वस्तू मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. वस्तू मिळेल तुम्हाला, ज्ञान मिळेल, पण ते टिकवणं अवघड आहे. कारण ज्ञान येताना ग घेऊन येत असत. बंगला तुम्ही कोटीचा बांधू शकता, पण म्हणताने आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचंही जर तुम्ही घरी गेलो करा, तो बंगला किती रुपयाचा असू द्या, पण तो कोणत्या शब्दात गुंतलाय? ग ग. आणि आज 99% माणसं कोणी संपवली? माणसं माणसाला संपवत नाही, माणसातले विकार माणसाला संपवतात. माणसं माणसाला कधी संपवतच नाही, माणसाला माणसाचे बोल जा विकार संपवतात. उदाहरणार्थ, पांडवांनी कौरवांना संपवलं असा अर्थ नाही, कौरव त्यांच्या गुणाने संपले. कौरव कोणी संपवलेच नसते, 100 होते ते, हे तर 5च होते. हे 5 होते आणि ते 100 होते, 100 नमुनेवाले मेले. टपरीला नाव नाही राहिलं, टपरीला वाचलं तुम्ही कुठं? महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल वाचलं? दुष्यशंकर ढाबा, अरे बाबा का ढाबा आहे पण दुष्यशंकर नाही. आता 99% लोकांनी पोथी अशी वाचली काय, कि कौरवांचा नाश पांडवांनी केला. नाही, पांडव संपणारच होते, फक्त निमित्त कौरव होते. कौरव संपणारच होते, निमित्त पांडव होते, पण कर्म फक्त ते होत. मग कौरव संपवले कोणी? बस विकाराने संपवलं. नाही तर कौरव कौरव संपलेच नसते महाराज. कौरव जे संपले गेले ते केवळ आतल्या विकारामुळं. मग तुम्ही मी जे बर्बाद झालोय विकारामुळं, मग बर्बादीपासून सावध व्हायचं असेल तर ज्ञान आहे, पण एक घोटाळा आहे. 10 लिटर दूध आहे, महिला मंडळ तापवा, सहाय्य द्या आणि ठेवून द्या, काहीच करू नका, दही होईल का? नाही. फायनल वर का? आता त्या 10 लिटर दुधाच दही करायला किती किलो विरजण लागल? किलो किलो. आता नीट ऐकायचं, एक चमचा लिंबू पिळून टाकलं तरी त्याचं काय होईल? दही. सावधराव का? दूध आहे 10 लिटर, टाकलं विरजण, झालं दही, दह्याचं केलं घुसळण, त्याचं झालं ताक. वरती राहिलं ते लोणी, खाली राहिलं ते जाग्यावर. वरती राहिलं ते लोणी, खाली आहे ते ताक. लोक पेतात काय? ताक. फुरके मारून खातात काय? ताक. वरती काय आहे? लोणी. मग फायनल उत्तर आहे का? हा दुधाचा बॅरल आहे, याला फक्त चांगलं वागायचं विरजण टाका, साधू होण्याचं दही मिळेल. याला फक्त चांगलं वागायचं विरजण टाका, चांगलं वागायचं विरजण टाकलं तर ही तयार होईल, आणि मोक्ष नावाचं तूप राहील आणि संसार नावाचं ताक राहील. मंथोनी नवनीता पैसे गिया.
मग दुधाचं लोणी होईल, लोण्याचं ताक लोणी होईल, वरती राहील ते ताक लोणी, खाली राहील ते ताक, ताक आहे संसार, लोणी आहे परमार्थ. फायनल अभंगातला पहिला मुद्दा संपला. ज्ञान ज्ञानोबा टिकलं पाहिजे, पण ते ग न टिकत नाही, आणि ग जर जात नाही तर ज्ञान येत नाही, ज्ञान येत नाही तर बाकी तुमचं तुम्ही पहा. मुद्दा फायनल अभंगातला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा, आज दुसरा मुद्दा कीर्तन सुरुवात झाली, कीर्तन ऐकणाऱ्यांना सुचला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून सोडून द्यायचं नाही, दारीला हात लावा, डोक्याला हात लावा, यायचंच नाही, इथं येऊन असं बसवतो. तुझ्या एकट्याचं नाव 1.5 लाख यादीत आलं नाही का काय? चिंता नाही करायची महाराज, येताना काय आणलं नाही, जाताना काय द्यायचं नाही, मधलं आपलं नाही, काय चिंता करायची, काम येताना मोकळा आहे, जाताना मोकळा झाला रे, काय चिंता करायची. आणि एक वाक्य नाही ढगा, येताना चिंता करण्यासारखं काही नाही, आता फक्त फटाफट बोलत जायचं. फायनल ऐ फायनल, आता बोललं तरच कीर्तन थोडस किचकटे फिट करून देतो ना, अभंगात बसून देतो. ज्ञान देव देव दळमळ करत बरं का, ज्ञान देव देव ज्ञान, आपण देव का नाही, बस मिटलं काम. काय दाखवावं लागेल, विरजण घुसळण करावं लागेल, निघेल ते लोणी शिल्लक राहील ते, बस फायनल. आता पुढे फटाफट बोलत जायचं. निर्माता देव आहे, संभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे, हा म्हणा नाही म्हणा, फायनल बरं का. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. फायनल, जीव भगवंताचा अंश आहे, मग जीव दुःखी का आणि देव सुखी का? उत्तर, देव ज्ञान आहे, मानव अज्ञान आहे. पुन्हा उलट फिरा, देव हा जीव दशेत, देव हा ज्ञान अवस्था आहे, आणि जीव हा अज्ञान अवस्था आहे, आणि अज्ञान अवस्थेमध्ये सुख येऊ शकत नाही, येईल ते दुःख. मग तुम्हाला मला दुःख आहे, मग देव आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. आता आता फायनल, देव आहे किंवा नाही हा मला नाही म्हणा, नाही लय उत्तर, हा लय उत्तर आहे. आता इथं दोन मुद्दे पडतील. एक वर्ग असा आहे, थोडस पेमेंट जास्त आहे, सासरवाडी तगडी आहे, बायकोला भाव नाही, हे सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट आहे ना महाराज, हे वयावर नसा, चुकीच आहे ते, बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करणे, जितकी ब्रेनची कॅपॅसिटी कमी होईल तितके पेमेंट कमी करणे, म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही, ते येडेवाणी करायचं असं पाहिजे ती, त्याला ज्याच्यासाठी एकच खातं आहे जगात, मिलिटरी. 15 वर्ष झाले की पीटी घे तू गावाचा, पिस्तूल जमा कर, मूड फट्याकोळा झाडशिन्या कदेशी तुझा का, विशिष्ट वय झालं ना ते शोभत नाही. आता थोडं मागे जाऊ आपण. देव एक प्रभाव म्हणेल नाही आणि एक प्रभाव म्हणेल आहे. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरं का, इथं एक प्रभाव जगात असा आहे की तो देव मानणार आहे, आणि एक प्रभाव जगात असा आहे की तो देव बोला जा न मानणार आहे. आता न मानणारा ज्ञानी का अहंकारी आहे, बोलत जा बोलत जा, ज्ञानी का अहंकारी आहे, अहंकारी. आता अहंकार टिकतो का संपतो, संपतो. कोणत्याही गोष्टीचा अहंकार झाला की तो संपणारच, संपायचंय म्हणून तो अहंकार झाला. एखाद्या माणसाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार का होतो, त्याचा विनाश जवळ आलाय कि त्याला त्याचा अहंकार होतो, आणि अहंकार एकदा झाला कि विनाश निश्चित करतो. मग माणसं म्हणते ना, तो माणूस पहिला फार चांगला होता, आता येडेवणी करतो, हा खटका येतो. मग काय माणसं म्हणते ना, पहिले त्याला 3 ट्रॅक्टर होते, आता त्याचं फार दुसरे ते ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, खटका येतो. काय माणसं म्हणते ना, त्याला पहिले 100 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटेने करीत्या, झटका येतो. अहंकार आला का विनाश आला. विनाश जर यायचा असेल तर अगोदरच अहंकार निर्माण होतो. फायनल बरं का, आता थोडं गुस्सत चाललो, आता करंट लागला तुम्हाला, करंट लागला म्हणजे तुम्हाला सोबत. देव न म्हणणारा वर्ग अहंकारी आहे, आता देव नाही म्हणणारा वर्ग अहंकारी आहे, आणि देव मानणारा वर्ग भीतीपोटी देव मानतोय, पाप होईल काय, देव इथं परत गोंधळ आहे.
कोणत्याही गाडीचा ड्रायव्हर गाडी चालू करण्यापूर्वी स्टीनच्या पाया पडतो. सुखरूप येऊ दे पण पिऊन चालवतो ना. पिऊन चालवतो म्हणजे तो साधू आहे असं नाही, तेवढी उतरेपर्यंत येऊ दे. म्हणजे देवाची भक्ती करणाऱ्यांमध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार आहेत. ज्ञानाचा अहंकाराचा वर्ग तर देव मानणारा नाही, पण देव मानणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. एक भीतीनं देव मानतोय आणि एक कर्माना अस्तित्व सिद्ध करतोय. देवाचं अस्तित्व आहे तो सिद्ध कशाला करतोय? कर्माना. गरीबाचा मुलगा तहसीलदार झाला तर तो त्याच्या अभ्यासाने सिद्ध करून देतोय का मी सुद्धा तहसीलदार होऊ शकतो, हे त्याने सिद्ध करून दिलंय. आता इथे दोन प्रश्न आहेत, शिकलेली मंडळी उत्तर द्या. आता देव नाहीला उत्तर आहे बरं का. तुम्ही आता उत्तर चार वाक्य सांगतो, हा म्हणा नाही म्हणा. रक्ताचे दोन पिशी आहेत, तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी. रक्ताचे चार गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे, अन्न खाल्यामुळे रक्त वाहत, मान्य आहे तुम्हाला. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तुम्हाला रक्ताचे पिशवी माहित नाही का? आहे गट माहित आहे. रक्त कशामुळे वाढतं हे तुम्हाला माहित आहे. रक्ताच्या पेशी माहित आहे. मग तुम्ही रक्त बनवू शकत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, जे रक्त बनवतो ती चेतनामय शक्ती दिसत नाही पण नक्की आहे, तिला देव म्हणतात. पुन्हा नाही म्हणायचंच नाही. दुसरं वाक्य, झाड लावलं खाली गेलं मूळ आहे. मुळाचे दोन प्रकार आहेत, स्वट मुळे तंतुमय मुळे. वर खोड आहेत, खोडाला फांदे आहेत, फांद्याला पान आहेत. वर फुलं आहेत, फुलाला चार भाग आहेत. निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायंग आहे. वरती फुलं आले पण पाणी तुम्ही घातलंय मुळात आणि फुल हिरवं झालंय वर. ही पाईपलाईन कोणत्या इंजिनियरने केली? लावा डोकं. इथं मेकॅनिकल इंजिनियर नापास, पॉलिटिकल इंजिनियर नापास, इलेक्ट्रिकल इंजिनियर कायमचा नापास. मग हा जो इंजिनियर आहे तो दिसत नाही, त्या कंस्ट्रक्शनला म्हणतात देव. झाड लावू नका, राहुले ते टिकवा. लावू नका, आता इथून पुढे झाड लावायचं बंद करू नका. हायत ते टिकवा. आपली मंडळी मे मध्ये झाड लावते, टाकून प्यायला पाणी नाही, कवा जगतील झाड. झाड लावू नका. नाही नाही, झाड लावू नका. हायत त्या झाड, झाड का लावू नका? प्रत्येक व्यक्तीनं एक झाडाचं महत्व समजून घ्या. एक वाक्य सांगा, आता आपण ती आपण चांगल्या भागात जन्माला आलोय म्हणून तुम्हाला पाणी आहे, पण त्यांना तेव्हा अजून दोन तीन वर्ष नाही. दुष्काळ, हा पाऊस पडणार राहणार नाही आता इथून पुढे. आता पडला तर पाऊस पडेल, दोन तीन वर्ष नाही. एकदा तुम्ही लहरी टाळा तर याच उत्तर आहे का? तुम्हाला का सांगतो याचं उत्तर? या पाच सहा वर्षाचा अभ्यास करा तुम्ही. पाऊस फक्त डोंगर भागातच आहे आणि धरण क्षेत्रातच आहे. का? जिथं झाड आहे आणि तिथं डोंगर आहे तिथंच आहे. मग झाडाची एक मेक सांगतो तुम्हाला, एक माणूस 24 तासात नीट ऐका, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासवास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासवास घेतो. एका माणसाला 24 तासात श्वासवास लागतो 3 सिलेंडरच्या टाक्या. एका टाक्याची किंमत 900 रुपये. एक माणूस 2700 रुपयाचा वायू निसर्गातून फुकट घेतो. एका माणसाने जर एक झाड जगवलं, शेती सुखी होईल, जग सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल. झाडांवर भाषण करू नका, टिकवा. आणि ती झाड शिकवणं काळाची गरज आहे. झाड लावायलाच पाहिजे, लावायलाच पाहिजे. फायदा आता त्या झाडाला पालवी कोण फडतो दिसलं तुम्हाला? देव. आता तिसरा प्रश्न शिकलेल्याला, नारळात पाणी आलंच कुठून? उत्तर सांगितलं त्यांनी, देवाची करणी नारळात पाणी का राहिलं? याचा अर्थ नारळात पाणी आणणारा कुणीतरी. त्याच्या पुढचा शोध सांगतो तुम्हाला, पुढचा शोध. शिक्षक लोक सगळे लिहूनच घ्या, उत्तर सापडा महिना दीड महिन्यात. हत्तीला जर तुम्ही कौट चारलं, हत्तीला कौट 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 जर
हत्तीनं खाल्लं ना कौट, तर ते कौट हत्ती जसाच्या तस सकाळी शेणात टाकतो, कौट फोडत नाही जसंच्या तस, पण त्यातला घर गायब होतो. हत्ती धारा दिवस बघ, शेण पडू द्या, कौट हातात घ्या, आणि मग तुम्ही फक्त एवढा शोध लावून दाखवा मला आतला घर हत्तीनं खालच कसा. एखादं म्हणेल सुसून घेतला, छिद्र दाखवा. याचा अर्थ त्या हत्तीमध्ये ते कौट खाण्याची कला फक्त तेवढ्या प्राण्या नाही दुसऱ्याला नाही. शेळीच्या बकऱ्याला प्यायचं शिकावं लागतं, गाईच्या वासराला प्यायचं शिकावं लागतं, आपल्या बाळाला चालायचं शिकावं लागतं, आपल्या बाळाला बोलायचं शिकावं लागतं, पण सापाच्या पिल्याला जलमल्याबरोबर पळायचं शिकवतो कोण? बरं सापाचं पिल्लू पळायला शिकलं कुठं? तुमचं डोकं बंद होईल अजून दोन तीन मिनिटं. त्याच्या पुढचं ऐका, पण ते सापाचं पिल्लू पळायला जे शिकलंय ते कुठं शिकलंय? आईच्या पोटात. आता त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, जानेवारी संपला, फेब्रुवारी सुरू होईल. आता जानेवारी संपत आला, आता फेब्रुवारी सुरू होईल. जेवढे आपले लोहाळी पाचणी गोंदशी मवेशी जेवढे डोंगर आहेत, हे सगळे डोंगर आज कोणत्या अवस्थेत आहे? वाढलेले, गवत वाळून गेले, झाडं वाळून गेले. अजून महिना जाऊ द्या, दीड महिना जाऊ द्या, त्या झाडांना आपाप पालवी फुटेल. आता ती पालवी फोडितो कोण? डोंगराला तू झोपडी बांधा, 8-10 दिवस राहा, मुक्काम करा. कोण येतो पालवी फोडायला? त्याला धरा. आता ती पालवी पाऊस पडो नाही तर न पडो फुटणार आहे. वळवी त्याला व्याज द्या. वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजे पडे, वसंत ऋतू आला की आंब्याला बहर येणारच. तुम्हाला फुलत सांगा, मुंगी किती फिरू द्या, मुंगी पाहिली का तुम्ही? महिला मंडळ मुंगी निवांत दाखवा मला, बसली बा निवांत. सारखी इंडस्ट्री, मग ती जाती कुठं? बर पोटासाठी इंडस्ट्री म्हणाल तर शास्त्रज्ञाला पोट सापडलं नाही तिचं कुठे. आता मुंगी किती फिरू द्या, महिला मंडळ सापड मुंगी किती फिरू द्या. दुसरं वाक्य, मासा पाहिला राहायला कुठे? पाण्यात. खातो काय? पाण्यात. त्याला हिंडायची काय गरज आहे का? मग मासा निवांत पाहिला तुम्ही घरी. मग घ्या लिहून तिसरं वाक्य, दोन वाक्य. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ही सर्व्हिसवाली मंडळी रिटायर झाल्यावर ईडी कमी झाली. कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, काही डोळे लाल. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या माग, पिशी निडी कुत्र्यानं लिंबूच घेऊन आला. रिटायर झाला का आला आमच्या टोळे सोपवड पाहता. आता फायनल प्रश्न विचारतो, दुसरा मुद्दा संपितो. देव आहे का नाही? बस आता फिट बसले, आता बापात आहे तुम्ही. आता एखादा याच्यातूनही म्हणेल आपल्याला हे उदाहरणं पटली नाही, तू सासरवाडी जाय लहान निवडेल सांग, दुसरं ऐकायला मोकळं नाही. आम्हाला एक वेळ नाही, तुया नाही लागेल. हलकट प्रश्न राहतात काहीचे, कीर्तनकार कंबार का बांधतो? तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं? माळी म्हणी माळीत म्हणी एक शाटच का? आम्ही 9 शाट घालू तुला रुपये. एकदा मला प्रश्न विचारला होता, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? मी त्याला संत तुला बाकीचे पोहोचशी काय करते? तुला मी एकटा भाग झालो, तुला आत्ता भिंत चालून दाखवतो मी इथं. तू फक्त वाघ हवं सुनील, भिंत कधी चालवते का मूर्खा? वाघ हवं सुनील हात
पाहतोस हे पण बापच मी नाही. वा आता सातत थांबून घेऊन ये बावल्याच्या सारखं काही प्रश्न. अस दुःख पर्यंत घालायचे ना. नवऱ्याच्या घरी जाताना मुलगी किती रडते, लई रडते. पुरीची आई रडते, पुरीचा बापही रडतो, तिघही रडतात. मुलगी रडते आई बाप सोडून चालले म्हणून, आई रडते मुलगी चालले म्हणून, बाप रडतो मुलगी चालली म्हणून. पण तो नवरदेव रडतो कधी? तो भाड्यात ताईट उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालतो, काही वेळेला मिळतो ना. तो आता 100 ला झाला नाही तर 35 रुपये झाला पाहिजे. अंडरपॅन्ट दुसरीची पहिली दुसरी आपल्याकडे बसते अंडरपॅन्ट घेते त्याच्या अगोदर वापरत नाही ना. आणि अंडरपॅन्ट निवडाय 2-3 मित्र नेले. 1,00,000 रुपयाची बाईक पण त्या पुरीला तिच्या भावाने विचारलं काग दिदी. मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, पण दादी काग रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे, तो उद्यापासून गावळा श्वेपर्यंत बांबणार आहे. आलो दे माझ्या त्या अत्यंत दुःखाची हाय किंवा नाही त्याचं काय तसं काय नाही. हो काही साधू आहेत पण भांगते बोलती नाही. लिहून देते 3 किलो सफरचंद, 1 किलो काजू हलक खात नाही. साधू म्हणतो ना व्हॉट्सअप वापरतो, तो काय साधारण गेला नाही राहत, बोलत नाही. लिहून देतो 3 किलो सफरचंद, गुंतकीचेच केलं पाहिजे, हलक खात नाही. तो बसला एसटीत बसल्यानंतर बोलायचं नाही, तिकीट दिया काढायचं काय संबंधच नाही. आला पाहत राहिला मस्त, कंडक्टर गेला का म्हणलं तिकीट बोलत नाही. मग त्यांनी लिहून दिलं कागदावर जिथं राम जन्माला आला तिथं मला जायचंय. तो म्हणलं पैसे. मग त्या कंडक्टरनं त्याच्यावर लिहून दिलं कागदावर, त्याला बोलत नाही ते. राम जन्माला गेला आला तिथं काय मी तुला नेऊन घालीत नाही, पण जिथं कृष्ण जन्माला आला तिथे नेऊन घालतो. कृष्ण कुठे जन्माला? जेलमध्ये. तू रामाकडे नको जाऊ, कृष्णाकडे जा. चला अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. चिंताबिंत अजिबात काही करायची नाही, कारण काही या जगात नाही. तिसरा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दी गौरव सोळा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार. परमपूज्य आदरणीय मधुगरावजी पिचड साहेबांच्या शुभासने वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमाले मौजे वांजूर शेत कांदळवाडी तालुका अकोला कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ आणि ज्यांचा आज कार्यक्रम आहे शताब्दी महोत्सव ज्यांचा आहे नारायण पाटील सरगे. आता ह्या मंडळीच्या शताब्दीला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं. या एक महा आता आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. आणि वर्षाच्या दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. पण जर लग्नाला ठुलं विनोदाचा भाग सोड. पण ही जी माणसं आहेत मला आता पितळ साहेबांच्या माग नारायण पाटलांसारखी किंवा स्टेजवर बांधलेली सगळी फेटेवाली जी मंडळी ही जी माणसं आहेत ही 100 वर्षाची होत 80 वर्षाची हो ही पितळ साहेबांच्या माग उभारणारी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आहे. ते निष्ठावंत. आता दोन्हींमधला फरक सांगतो. साहेबांच्या माग हिंडणारी ही जी टोळी आहे निष्ठावंत आहे, पण ही लहान्या साहेबाच्या मागे हिंडणारी त्याच मापात असेल असं नाही. इथं इथं दोन फरक आहेत. इथं मेक आहे मारा. पण महाराज वाटणे नाही का 15 वर्षापूर्वीचा आऊत हाकणारा राजकारणाच्या पुढाऱ्याच्या मागे हिंडणारा माणूस हा काम व्हावा म्हणून हिंडत नव्हता, आपला माणूस मोठा व्हावा म्हणून हिंडत होता. ही चांगली भूमिका घेणार तेव्हा 35-40-50 वर्षाच्या इतिहासामध्ये नगर जिल्ह्याला अकोला तालुक्याला सतत मंत्रीपद या सगळ्या जनतेमुळं पितळ साहेबांना मिळायचं ही निष्ठा असायची. महाराज
निष्ठा असेल. आज तस नाही, आज वैभव साहेबांमाग किती जण हिंडू द्या, निम्मे भांबते. काम झालं नाही का, पक्ष फुटला असेल. आता तसं नाही, काळ चांगला आहे का माहिती आहे. साहेबांच्या पाठीमाग हिंडणारा कार्यकर्ता अभ्यासू होता असं नाही, विद्वान होता असं नाही, परिस्थितीने खंबीर होता असं नाही. त्याच्याकडे दोनच गुण होते. माणूस आपला आहे, पुढे गेला पाहिजे, काम होवा अथवा. आज तसं नाही. आज जर पिता वैभव साहेबांना एखाद्याने रात्री 11 वाजता फोन केला, बा माझी मुलगी आजारी, साहेब जर गडबडीत म्हणले पाहू सकाळी, तो समोर बोलतो कोणत्याशी बोलता, 15 वर्ष तुमच्या मागे हिंडलो मी, छुते होतो का दुसऱ्या पक्षात. आता नाही, आता नाही. ही जी ती फेटेवाली जी मंडळी बरं निवडून बसवली त्यांनी, पहा ना, बसवताना सुद्धा खाते बसवताना. नाही नाही महाराज, आणि आजचा जो 100वा आहे हा पितळ साहेबांच्या आणि वैभव साहेबांच्या उपस्थितीत या म्हाताऱ्या माणसांच्या डोक्यावर फेटा कर्तृत्वाने शोभून दिसतो. कर्तृत्वाने तो फेटा त्या माणसांना शोभून का दिसतो, अपेक्षा रहित प्रेम करणं वेगळं आणि अपेक्षा ठेवून प्रेम करणं वेगळं. आज तुमचे माझे जे प्रेमाचे संबंध अपेक्षा रहित नाही. 25 वर्षापूर्वी वांदुरशेतला गाडी येत नसेल, मवेशीला एसटी येत नसेल, पण राजूरला रविवारी पिजर साहेब येणार आहेत. म्हणले हा माणूस उठल्याबरोबर फक्त भेटायलाच राजूरला जात होता, काम घेऊन जात नव्हता. त्याला गाडी मिळो अथवा नाही मिळो. नाही अरे रविवार आहे, आज साहेब येणार आहे, ही निष्ठा होती, निष्ठा होती. आणि त्या निष्ठेमुळं माणसं जोडली गेली आणि जोडलेली माणसं तुटली नाही. आता माणसं जोडतही नाहीत. टिकतही नाही. आता काल फार वाईट आला, इथून पुढे तर भयानक काळ आहे. आता ह्या ज्या माणसांचा गौरव आहे ना मला, आज ह्या मातीत होणं ही सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. जाऊ द्या, साहेब पितळ साहेबांचे पारणे भेटले, आमची मधुभाव आहेत सगळे आहेत. म्हाताऱ्या माणसांची साहेबांसमोर मला फेटा बांधून खुर्चीवर बसण्याची बसण्याची संधी मिळाली, हीच पारणं फिटली मला. ही माणसं अपेक्षेला प्रेमच करीत नाहीत. परत मी डोक्या आहे का, हे जे प्रेम आहे, या भागाचं जे प्रेम आहे, घाट ओलांडल्यानंतर किंवा राजूर सोडल्यानंतर इकडलं जे प्रेम आहे, हे अपेक्षेचं प्रेम नाहीये. यात काही अपेक्षा आहे हे प्रेम नाही. माणूस आपला मोठा झाला पाहिजे आणि त्या माणसाबद्दल एक वाक्य सांगा, कोणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना फेकू नये. परत ध्यानात ठेवा, रस्त्याने कळताना हिरा पडलाय, तो हिरा शाळेतल्या पोराला सापडलाय, त्या पोराने ओळखलाय तो हिरा आहे, ओळखलाय, पण खात्री करायची हिरा आहे का म्हणून त्यानं ऐकलं नेलं आणि आईलं त्याने सांगितलं मला हिरा सापडलाय. आई म्हणते एवढ्या किमतीचा हिरा जर याला मिळाला हे विकेल, आईने त्या सांगितलं हिराच नाही फिकून दे. आई नाही म्हणते म्हणलं तो हिरा आईने संध्याकाळी सोनाराकडे नेला आणि सोनाराला सांगितलं याची किंमत बोल, सोनाराचे डोळे पांढरे झाले, फळी सगळं त्याने दुकान विकलं एवढे पैसे होणार. तो म्हणलं बाई हा हिरत नाही का शेती फिकून दे. तो रत्नबारखेकडे गेला आणि त्या रत्नबारखेने हिरा फेकल्यावर तो हिरा रडायला लागला आणि मनुष्यवाणीने बोलायला लागला. तो सोनार त्याला रत्नबारखी विचारतो का रे, त्या बाईनं फेकलं तू रडला नाही, सोनाराने फेकलं तू रडला नाही, पण मी फेकल्यावर तू का रडला. ते झालं अरे बाईला माझी किंमत कळली नव्हती, सोनाराची नीती भ्रष्ट झाली, पण तू निदान मला जाणणारा होता, कुणी कुणालाही फेकावं, जाणणाराने जाणणाराला फेकून. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल ना, कोणत्याही आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा तो स्वाभिमान आहे. एक कातळापूर एक मवेशीतला मुलगा किंवा एक वांदूर शेतमधला मुलगा PSI झाला, स्वाभिमान गाव भर बोर्ड लावले पाहिजे. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी पहिली आली, कौतुकच केलं पाहिजे. ती संपत्ती पुन्हा कुणाला मिळणार नाही. आता एवढा मोठा सोहळा आहे बिचाऱ्यांचा, एवढ्या गावातील परिसरातले लोक बोलून, 100 वर्षाचे म्हातारे बोलून, एवढा मोठा सत्कार. स्वतः वैभव साहेबांनी फेटा बांधलं, मग त्या म्हाताऱ्याच्या अंतकरण त्यांच्या गालांवरचा हसू बघा, ही श्रीमंती. आयुष्यातला आजचा दिवस आहे, म्हातारे कधीच विसरणार नाही, कधीच कधीच.
विसरलं. ते म्हणणार अरे जाऊ दे आमचं आयुष्य गेलं, पण आम्हाला साहेबानं फेटा बांधून कीर्तनाला बसवलं, नाताला सुद्धा सांगेल म्हातारे घरी गेलो. आणि एक क्षण असतात ना हे खर्चाचे नसतात, खर्चाचे नसतात, हे मानाचे नसतात, हे आंतरिक प्रेमाचे असतात, तर ते विसरत नाही. तुम्ही पहा, आपण लहानपणी शाळेत जाताना 26 जानेवारीला 15 ऑगस्टला भाषण करायचं, अख्ख्या रात पाठ करायचे, माईक वगैरे काही सुरून जायचं, अध्यक्ष महाशय गुरुजी वर्ग एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, त्यानंतर पण अख्ख्या रात छडी घेणार नाही, शेंगा खाल्या नाही, टिळक पाठ, गांधी पाठ, आंबे सगळे पाठ, आणि माईक वर गेलं सगळे सपाट, एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. तो क्षण बसलेली किती माणसं विसरली. पण तेव्हा आपल्या डोक्यात भाषण होतं, पाठ बाकी आखरात लिहायलाच राहायचं, उठलं का सुरू एकटा बोलायची भीती शिकायची काही, अध्यक्ष माझे माईकवर विसरायची का, मग असंच राहतं. काही माणसांना असं असतं, ज्यांना तब्येत जास्त असते त्याला बुद्धी कमी असते, म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो लक्षण कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात धोकादायक असतात. आता साहेबांनी एवढं मोठा सुंदर कार्यक्रम केला महाराज, आज या सगळ्या फेटे बांधणाऱ्या म्हाताऱ्यांचा आशीर्वाद या पिजड घराण्याला कधीही पुन्हा कमी पडणार नाही. हा क्षण, तो हा क्षण आहे, तो आनंदाचा क्षण आहे, पुन्हा येणारा क्षण नाही. आता 100वी केली ना, इथून पुढे आता वाढदिवस करताना लावण्या ठेवू नका, ऑर्केस्ट्रा ठेवू नका. इथून पुढे काय करायला पाहिजे, राजकारणी लोक देण्यात ठेवा, हे आपण लावण्या ठेवतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, कीर्तन ठेवतो, पण आज खेड्यामधल्या स्त्रीचं हिमोग्लोबिन टेस्ट होणं काळाची गरज आहे. आज आज तुम्हाला असं वाटेल 4 म्हशीचं शेण काढणारी, 12 तास भाताची लागवड करणारी आणि म्हशी मागे हिंडणारी स्त्री शरीराला आजारी नाही असं नाहीये, तिची परिस्थिती नाही म्हणून ती काही आजार सांगू शकत नाही. तिच्या मुलगी 10वीला आहे, तिची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, तिचा मुलगा 12वीला आहे, परीक्षा आहे, ती यातना सहन करते. जर ह्या राजकारणी सगळ्या लोकांनी ग्रामीण भागातल्या महिलांचं हिमोग्लोबिन टेस्ट केलं तर शेतकऱ्याच्या काही स्त्रियांचं तरी आयुष्य वाढेल. आज स्त्रिया अजून काही गोष्टी सांगत नाही, अजून परिस्थितीनं गांजलेल्या स्त्रिया आहे. 15 दिवसांच्या मुलगा 12वीच्या परीक्षेला जाणार आहे, ते आईला मी आजारी आहे हे सांगायची सुद्धा पोराला लाज वाटते. ती म्हणते नको, याला जर सांगितलं तर याच्या मनावर परिणाम होईल. ती म्हणते मी चांगले अर्धी भाकरी करून ठेवली, तेवढी खाऊन जा आणि आल्यावर परत. आज कितीतरी कुटुंब आहेत मारा, हिमोग्लोबिन टेस्ट होणं अतिशय काळाची. श्रीमंतांसाठी काय करू नका, त्यांच्या बायका रोग येतच आहे त्याला का. हा झालं ती लिप्टन वर जाते, लिप्टन खाली ती काय झालं तरी तिच्या मानक्यात घ्या, डोळ्याला अंधार आहे. 3 म्हशी वळते दिवसभर, पण संध्याकाळचं सरपण म्हशी मागे हिंडून गोळा करून आणते. दिवसभर 3 म्हशी वळते, म्हशीला म्हशी मागे हिंडून संध्याकाळचं सरपण तर आणतेच, पण पोरगा शाळेतून यायची आज त्याच्यासाठी पातेल्यात भात घालून ठेवते. आपल्या भागामध्ये 80% संसार महिलाच करतात, पुरुष काही करीत नाही. पाटील आहेत पाटील, येळभर लग्न, साखर पुढे तिळे, काही नाही. वरून जाताना 90 मारून जाणार काप माशी. पुरुष संस्कृती आपल्याकडे काम करीत नाही, पण शेतकऱ्याचा 99% संसार. बरं हा मुद्दा योग्य आहे की अयोग्य आहे, हिमोग्लोबिन व्हायलाच पाहिजे. दुसरी एक गोष्ट व्हायला पाहिजे, हे मी रोज सांगतो, मला रोज वाढदिवस असते, मी वाढदिवस तज्ञ रोज. दुसरं एक बारीक अभ्यास करा, आज महिलांमध्ये आजाराचं प्रमाण आहे नाही आहेत, पण ते परिस्थितीमुळे प्रगत केलं जात नाही. आणि लोकांना अजून या ग्रामीण भागातल्या महिलांना सरकारी दवाखान्यांच्या किमती कळून दिल्या पाहिजे, हे सरकारी दवाखाने जातीत नाही, सगळ्यात भारी गोळ्या पुढे सरकारी दवाखाने, फी कमी,
पण हे विचित्र तिकडं नाही इकडं, आणि इकडं काय बुद्धिमान आहेत का? बुद्धिमान नाही. पेशंट गेला का? झोपा. दात दाखवा, नाक दाखवा, कान दाखवा, नाक ओढून धरा, मोकळं स्वरा, परत ओढून धरा, पाल ठेवा, पुताणे व्हा, सरळ व्हा. मॅग पा, काय होतं तुम्हाला? आता एवढं टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होत फार उलट पालट केलं त्याला काय होत तुम्हाला? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिवशी परत या. परत दिवशी गेलं खाट मोकळी दिसली, झोपा. खाट रिकामी दिसली का यांनी कधी आडवा केलाच? हे झालं आपल्या बाबतीत. आता यांना नेलं ना, एक तर शेतकरीचा खरा आधार कोणत्याची बायको, आणि डॉक्टर लोकांना ती मेक कळली, याचा आखा जीव कोणा ते बायको. बायको बाळणपणाला नेल्याबरोबर तो शेतकरी हात जोडतो, भाऊ 6 लिटर दूध काढते माझी बायको, अख्खा संसार त्याच्यावर आहे. बघा बा, डॉक्टर बरोबर नाडी ओळखतो त्याची, हे पागल आहे, ध्वारीला काय हरकत नाही. डॉक्टर फक्त असं तोंड बारीक करतो, अवघड आहे, प्रयत्न करू पण तयारी ठेवा. जजमेंट बाकी पैसे त्याला वळलं, हे येडं व्हायलं, हे बायकोसाठी किती पैसे घालू शकत. डॉक्टरनं फक्त अशी बारीक तोंड करायची, ती मेकची त्या लोकांची, असं तोंड बारीक करायचं. प्रयत्न करू बरं का? अवघड आहे, तशी तयारी ठेवा. पण अवघड आहे. तो शेतकरी त्या डॉक्टरच्या पाया पडतो, डॉक्टर काहीही करा, सिझरिंग करू नका, बायको माझी जर आजू झाली तर आयुष्य संपेल. प्रयत्न करू बरं का? पण थोडा प्रॉब्लेम असे आडवं चालय, या 7-8 वर्षापासून पोरं सरळ येईन. आतमध्ये रेंज गेली का काय? पण माणूसच सरळ येईन. 7% बाळंतपण सिझरी. मग हे लोक होळीला हॉस्पिटल टाकीत आणि दिवाळीला स्लॅब कामून टाकीत मला. यांना ते पटवून दिलं पाहिजे, महत्वाची गोष्ट. यांना सरकारी दवाखान्याच्या किमती कळून दिल्या. बरं, सरकारी दवाखान्यातले डॉक्टर हुशार नाहीत असं नाही, म्हणजे आपण त्यांच्याकडे जातच नाही ना, ते मग येडेवाणी करतात की राईट नाही प्या. पेशंट येत नाही म्हणजे आता टाइम पासच नाही, येईनच कोणी आला नाही. नाही मग काय झालं मला, लोक ह्या गोष्टी वापरून घेत नाहीत. काय म्हणजे तुमचं वापरून घ्यायला पाहिजे या गोष्टी. लोकांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, लोकांनी त्याला पुरेपूर पाहिजे. 7-7.5 च्या खड्या गेला पाहिजे. डॉक्टर लोक दुखत आहे बरं का, ती इळ भरून तिथं थांबून नको बा, कवा येते पेशंट, हे जातेत नाही असं घोटाळा आहे. पहिली गोष्ट ती घडायला पाहिजे मान्य. दुसरी गोष्ट, आजही मवेशी सारखं गाव आहे, वांदुरशे सारखं गाव आहे. भात लावणाऱ्या बाईची मुलगी अजूनही 10-82% मार्क पाडणारी आहे. अजूनही डोंगरातला मुलगी पोलीस परीक्षेला जायला तयार आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, एक विद्वान डॉक्टर महिला बोलून आपल्या खेड्यातल्या मुलींना आरोग्यविषयक माहिती देणं गरजेचं आहे. 10-5 शाळा एकत्र करून त्या शाळेतल्या मुलींना आरोग्याची देखभाल, आहाराचं महत्व या गोष्टी पटवून देणं गरजेचं आहे किंवा नाही. आणि ती आता काळाची गरज आहे. 5-7 शाळा एकत्र करणे, एक विद्वान महिला डॉक्टर बोलवणे, त्यांना करणं. माणसं फसली जातात, रोगाला बळी झाली जातात, याचं एकमेव कारण त्यांना त्या प्रकारचं मार्गदर्शन, आणि ते घालायलाच. तिसरी गोष्ट व्हायला पाहिजे, आजही मवेशीचा पोरगा केंद्रात पहिला येतो, आजही वांदुरशेचा पोरगा पहिला येतो. पण आमच्या पोरांचा प्रॉब्लेम असा झालाय, मार्ग आहे तो इथून गेला राजूरला, मार्क पडले मवेशीला 82% 10-12. आता तो पोरा आजचा आहे का सायन्स आहे?
सायन्स आहे. 82% मार्क म्हणलं तो पोरगा डोळे झाकून सायन्स आहे. तो गेला ऍडमिशन घ्यायला राजूला, त्याला काय माहीत, रांगेत उभा राहिला, मार्क 82 आहेत. पण त्याला मित्र म्हणले, कशाला घ्यायचं रे ऍडमिशन, तुम्हाला आपलं डोकं चालणं. दोन तीन मित्र त्याला म्हणले, आम्ही आर्टला घेतले, तू घेऊन टाक, जाऊन येऊन सोप होईल, जोडीदार होईल. त्या मुलांना 10वी नंतर पुढे काय आणि 12वी नंतर पुढे काय हे प्रशिक्षण यांना दिलंच गेलं पाहिजे. शहरातली लोकांची पोरं लगेच जॉईंट का होतात, तर त्यांना गाईडलाईन असते का 10वीला तुला इतके मार्क आहे, तू अनेक कोर्सेसच्या नादी लागू नको, शॉर्टकट कोर्स मध्ये घुस, आयुष्य कमी आहे, वेळ कमी, वेळेत तू चांगला नोकरीला लागशील. आणि आपल्या पोरांना ती गाईडलाईन नाही, आपलं होत मस्त BA, मग एक जणांनी लगेच सल्ला दिला होय BEd, झालं BEd. अरे BEd मध्ये काय, पहिले MEd शिकवतो को, 48 पर्यंत शिकला, 49 असला BP वाढला, 50 असलं मिळालं, तू शिकवतो को. त्याला मार्गदर्शन अधिकारी आणि ह्या मतऱ्यांचा तसा सत्कार झाला. तसे एवढे 3 नियम जर झाले तर हीच नारायण पाटलांची शताब्दी. आणि ह्या सगळ्या मतऱ्यांच्या आयुष्यामध्ये आपण मागू काय. शिक्षण कळलं पाहिजे आणि पोरांना पुढे काय याचं जजमेंट दिलं पाहिजे. अजून एक मुद्दा केला पाहिजे, गावातले सरपंच लोक खुर्च्या नका कुठ गावात कामही करती नाही, दुसऱ्यालाही पसंत देते नाही. तुम्ही एक काम केलं पाहिजे, मला गावातल्या प्रत्येक नागरिकाला आता ही काळाची गरज आहे. बरं, चौथा मुद्दा मी सांगणारी, मतदानाचं महत्व अजूनही 60% लोकांना कळलं नाही. काय मध्ये तुम्ही ते कुणालाही करा, पण करायलाच ही सक्ती केली पाहिजे. मला सक्ती केली पाहिजे, शिकलेल्यांना सुरू केली पाहिजे. शिकलेले काय ताळ्याव नाही त्यांचे, म्हणजे इस्तरीमुळे झाकून जाते. नाही तर तुम्ही साधा अभ्यास करा बरं, शिकलेले लोक उत्तर सांगा. शिक्षक लोक, शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान कोणाचं असतं, शिक्षक. शिक्षक 2 मतदारसंघ येते, शिक्षक मतदारसंघात कोणाचं मतदान असतं, शिक्षक. आता ते अडाणी आहेत का शिकेले, शिकेले. त्यांचा आमदार कोण असावा, शिक्षक. हे आतापर्यंत घडलं का, पण तुम्ही शिकून केलं काय, काय भेजा चालवतो या लोकांचा. आता ते काय वांग शिकवतील पोरांना, त्यांचा आमदार त्यांना निवडता येईल. फक्त खऱ्याची आई नेली, केवढा येडेपण आहे महाराज, केवढा येडेपण आहे. आमच्याकडे तसं नाही महाराज, वारकरी तो वारकरी, आमच्याकडे येणं घेणार आहे मालकरीच, तुमच्यासारखं नाही. आता त्याच्या पुढचं ऐकलं अजून बंद होईल मी तुमचा. पण
पदवीधर्मांच्या संघामध्ये मतदान कोणी करायचं असतं? पदवीधर्म. आता ते हाय एज्युकेटेड मतदान आहे, तिथं काय भोंग लावायची प्रचार करायची काही गरज नाही. 2 वर्षापूर्वी आपलं झालं धुळे नंदुरबारचं, किती टक्के धर्माने? 55. आता पदवीधर लोक 45% मतदान करीत नाहीत. तुम्ही सुधारल्याची भाषा वापरता कोणला? याला स्ट्रीट केलं पाहिजे. मतदान न करणारे कोण आहेत कळतंय? हे 2-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. ते 10वीला इतिहास काय शिकवतील सांगा मला. त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच मत होईल तुमचं. त्याच्यात 9000 बाद आहे. कोणचे? आमचा धोत्रावाला मारा नाही का, 1000 घेतो पण फिट ठोकितो. जाऊ दे काय. अहो लोक फक्त कपडे घालून निघतात, वैचारिक बैठकीने लोक सुधरेल नाही. उलट सुशिक्षितांनी 4 म्हाताऱ्यांना ते महत्व गावात पटवून दिलं पाहिजे. गावातल्या गुरुजीने 10 म्हाताऱ्यांना बसून हे ते काही कर बर का 10 मिनिटं, पण तिथपर्यंत जा, जायला पाहिजे. मी तिथं राहतो, 5 मिनिटं बसून राहतो, तुझं कागदपत्र असलं तर साहेबाला सांगतो, अधिकाऱ्याला सांगतो, पण तुला मतदान करावा. या गोष्टी आज पटवून दिल्या पाहिजे. 100% मतदान जेव्हा होतं तेव्हाच तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येत असते. असं 60-65 ही गंमत जमणारच नाही. तुम्ही बदरच होईल, तुमचे मेंदू काम देते नाही मला. तुम्ही आता माझ्या पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिलं सोडू. आता ह्या गोष्टी सोडण्यासारख्या नाही. सोडण्या आजच्या कीर्तनातला कोणता मुद्दा तुम्हाला सोडावा वाटतो? आता पुढच्या 15 वाड्यात 12वीची परीक्षा आहे, 10वीची परीक्षा. आज सगळ्या पानकडनी घरी गेलो ते कार्टच्या जवळ घेतलं पाहिजे 10वी 12वीचं. शाळेनं नाही, बापानं. इकडे मोबाईल आण, परीक्षा संपेपर्यंत पोराचा मोबाईल बंद ठेवा, तरच त्याला 35% मार्क पडतील, नाही तर हातानं झटी होती. ते पासच होणार. बरं तुम्हाला वाटतं का ते पोरग काही करीत? काहीच करीत नाही. ते नाही काही करीत. माझं म्हणजे ते भाषेपिशी घेईल काय घेत नाही. बंद केलं लोकांनी भाषेपिशी घेईल. आता 2-4 महिने झाले, शेतकरी सुद्धा आत्महत्या करेन. बंद नका, 4th महिना एक आत्महत्या. त्यांनी नाच सोडून दिला काय? कोणी दखलच घेईन कुठं आत्महत्या. आपल्याला मिळणार लाखन हातात मिळते 22, मरायचंच कॅन्सर केलं. झाली का हे 2-3 महिन्यात? नाही, बंद झाले. आता ती करणार नाही आता आत्महत्या नाही करणार. मोर्चे बंद झाले. मोर्चा कुठे आहे? 1.5-2 महिन्यात डांबरी यायची बंद झाली. लोक डांबर तर आपलं पण फरक पडा ना, बंद झाले. आता सध्या फाशी घेणारे आत्महत्या करणारा एक वेगळा वर्ग झालाय या 2-3 महिन्यात. डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI हे जे पोर आहेत, तुम्ही सगळे सरकारी हॉस्पिटल तपासा. ह्या कार्ट्यांना जास्त उतारा. आणि हे आत्महत्या का करतात? फुकट आहे सगळं. 70 पल्सर आहे, 10 मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपडे इन्कम नाही, आणि त्याला आधार. जागृत देवस्थान घेतलंही जागृत देवस्थान. बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, म्हणले 2 दिवस पुरतील ना, अजून 100 दिले राहू दे. त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसंच. ते पोरग चांगल्यात बसेल का वाईटात? वाईटात. परिणाम बिघडला कार्यक्रम. हे सगळं खतपाणी ऐकून होते. बरं तुमची माझी गंमत आहे, जरी इकडे बोलताच येत नाही काही. 50% मुळे अक्कल बंद झाली आपली. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज करेल ना, दरवाजे लावून बांधले अशी काळ फार वाईट आहे मला. इथून पुढं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पदवी कमवा, कोणत्याही. तुम्हाला गायन आवडत असेल तर प्रॅक्टिस करा गायन. मी म्हणतो शाळेतल्या पोरांचं वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंडमध्ये चॅम्पियन व्हा. पण कोणत्या तरी एका क्षेत्रात चमका, नाही तर जमणार नाही. जमणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये जो माणूस चमकणार नाही तो चमकणारच नाही. कसे तरी कराटे चॅम्पियन व्हा, काही व्हा. काळ फार वाईट आला. आता लोकांनी काय बोबाटा केला आहे? सध्या मुली मिळत नाहीत बा, निगेटिव्ह विचारी लोकांची.
आता जिल्हा परिषदेचा आपल्याकडे अधिकारी वर्ग शिक्षक पुढारी लोक आहेत. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती नगरची अशी आहे 1850 आपलं आपल्याकडे पोर किती आहे 1000 पोरी किती आहे 850 म्हणजे आपले 150 पोर तर काही मोकळे राहणार तो विषय तो डोक्यातून काढूनच टाका ते गणपती गोडवायला नवरदेव मिळवायला तो एक स्पेशल लॉट आहे त्याचं काही तिकडे डोकं लावायचं नाही. आता राहिलेले किती राहिले खाली 850 मुली किती आहेत 850 आपला सर्वे केला ना अकोला संघांचा तर आपल्याकडे क्वालिफाईड मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. आपल्याकडे मुलगी मिळत नाही असा बाबाटा नाही करायचा. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आणि लोकांनी ती गोष्ट झाकून ठेवली पोरगी मिळत कसं काय येईल कोणती पोर. आज आमचा वांदू शेतचा माणूस 12 तास भाताची लागवड करतो त्यानं मुलगी डिएड केली म्हणलं तो मूर्खाला पोरगी कशी घेतील कशी देईल. त्याने बिचारा म्हशी विकल्यानं मुलीची फी भरली डिएड कसा तो. मुलगी मला मुलगी तुम्हाला प्रत्येक माणसाला स्वतःच्या मुलीचं चांगलं व्हावे वाटणं साहजिक. तो काळ गेला 10 वर्षापूर्वी खतवंदा बेटाकडे जीशी बी टाकला का लोक मुलगी द्यायची दोन दहावे आणि एक जी शिबी असला माणसं म्हणजे पार्टी तगडी. आता लोक म्हणते जी शिबी का हा पोरग पेत आहे का जी शिबी ला खड्डा घे त्या काढून ते पोर काय करता म्हणतो जी शिबी ला काय करतो पेत आहे दिन आलाय का त्याला का आता नाही राहिला तो 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 काळ गेला. तो काळ गेला होता माणसं प्रेमाची होती आज नाही. आज मुलीला स्वतःची निर्णय क्षमता आहे आणि मुली आता क्वालिफाईड आहे. मुलगी डीएड आहे तिला बीएड पोरगा पाहिजे. मुलगी एम ए बीएड आहे तिला एम फिल पोरगा पाहिजे. पोरगी पी एस आहे तिला एस पी पोरगा पाहिजे. पोरगी बी टेक आहे तिला एम टेक पोरगा पाहिजे. आमच्याकडे अडचणी झाल्या ना. पोरगी तहसीलदार आहे 1.5 लाख पेमेंट आहे तिला सगळं सोडून खोली भाडं टी ए डी ए सोडून 1.5 लाख तुला लेह आता तरी येतं का 1.5 लाख कोण माहिती देईन. तुम्ही आता पोर विचार करा जे राहिले लग्नाचे ते जवळजवळ राहिले जातात. रेंज गेली का यांची मारा 35-35 झाले व्हायरस. आता तुम्हाला एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवून येतो बस टाकत पाहणे नाही झोप आली नाही तर मग मामाची मामीची पूजा करणे बस. हे बघा त्या मामाला मुली आहे का नाही मी आला बस सावधान. ही काळाची एक वाक्य सोडा माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं मरू दे महाराज उलथ द्या मरू दे. मी आता 3 करतो तरी रोज 90 करतो महिन्यावर तरी रोज जवळ सापडलं तर 14 काढतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुण पोरीने तुमचा मित्र म्हणून ऐका ते सत्तेचे. मी तर उपदेश करणे इतका तुम्हाला मोठा नाही सल्ला देणे इतका मोठा नाही पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा अधिकार बाकी आम्हाला नक्की. आम्ही तुम्हाला उपदेश करणे इतके तर मोठे नाही सल्ला देणे आणि हे पाळायलाच. ह्या वयामध्ये साहेबांनी ह्या वयामध्ये 50 वर्ष तालुक्यात राजकारण करून खेड्यातल्या लोकांवर एवढं प्रेम ठेवलं एवढं तरी आदर्श घेतला पाहिजे. ह्या वयामध्ये तब्येत साथ देत असताना एवढ्या म्हाताऱ्यांसमोर स्वतःचे 2 तास देऊन एवढे मोठे कार्यक्रम असून 2 तास देऊन एवढ्यांच्या सत्कार्याची उपस्थिती ही जाण ठेवली पाहिजे. त्यांचं सगळे हो एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.